ढोणेवाडीतील अष्टविनायक सोंगी भजनी मंडळांनी जोपासली सोंगी भजन कला. सोंगी भजन स्पर्धेत सोन्याची शिरोलीतील भैरवनाथ सोंगी भजनी मंडळ प्रथम. ढोणेवाडी ग्रामीण भागात लोप पावत चाललेली सोंगी भजन व लोककला जोपासण्याचे काम ढोणेवाडी तालुका निपाणी येथील श्री अष्टविनायक सोंगी भजनी मंडळ करीत आहे. या मंडळाने या कलेचे संवर्धन व्हावे यासाठी प्रतिवर्षी सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन करून येणाऱ्या पिढीला लोककलाचे दर्शन देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत भैरवनाथ सोंगी भजनी मंडळ सोन्याची शिरोली जिल्हा कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांकाचे 13,001 रुपये व चषक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आधुनिक संगीत सोंगी भजनी मंडळ सावर्डे बुद्रुक यांनी मिळवले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस विठ्ठल रुक्माई संगीत भजनी मंडळ दुर्गुळवाडी यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ रामकृष्ण हरी भजनी मंडळ गुडमुड सिंग व नटराज भजनी मंडळ कुर्ली यांना विभागून देण्यात आला. उत्कृष्ट स्त्री अभिनय म्हणून तानाजी सुतार सावर्डे, उत्कृष्ट पुरुष अभिनय मारुती गुरव दुर्गुळवाडी, तर उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून सतीश डवरी यांना गौरवण्यात आले. यावेळी सैन्य दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मंडळाचे अध्यक्ष शंकर सदलगी म्हणाले, लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रतिवर्षी अशा सोंगी भजन स्पर्धा आयोजित करतो. येणाऱ्या पिढीला सोंगी भजन, संगीत भजन, कीर्तन, भारूड, गवळण याची आकलन व्हावे या हेतूने व लोककला जिवंत ठेवण्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे सांगितले. प्रत्येक वर्षी 7 दिवसाचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होत असतोय, पण यावर्षी कोरोना महामारीच्या या अडचणीमुळे आम्ही 2 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. आमच्या या मंडळाला एवढा मोठा आनंद होतोय की 2 दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन असून सुद्धा आज भरपूर भाविकांनी, पंचक्रोशीतील गावातील भाविकांनी या ठिकाणी आम्हाला अनमोलाचं सहकार्य केलेलं आहे. हा आमच्या मंडळाला एक मोठा आनंद. गदडीच्या तुला किती वेळा सांगितले या मंदिरामध्ये येत जाऊ नकोस म्हणून, तरी सुद्धा तू मंदिरामध्ये येतोस. आणि तुझी भक्ती जर एवढीच खरी असती तर केवळ त्या पांडुरंगाने तुला मंदिरामध्ये दर्शन दिले असते. जातीने महा तू महा आणि वरती पांडुरंग पांडुरंग धावा कशाला फोडतोस. प्रथमतः सद्गुरु आप्पा महाराज सोंगी भजनी मंडळ यांनी पंचपदी गायल्या, नंतर श्री गणेश व जंगलीदास माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन सागर केसरकर यांच्या हस्ते झाले, तर श्रीफळ डॉक्टर राजशेखर वाडेकर यांनी वाढवला. या स्पर्धेचे फित कापून उद्घाटन नरेंद्र कोथळे हुपरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिनाथ डवरी, मठाधिपती विठ्ठल माळी, सदानंद पट्टनकुडे, आयुब जमादार, रावसाहेब माने, मनोहर बेनाडे, शंकर सदलगे, वसंत पाटील, सुरेश सिंचणे, अजित नागराळे, प्रवीण डवरी, धोंडीराम हिरुकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन करून आभार रमेश संकपाळ यांनी मानले.